नमस्कार मित्रांनो, आपण आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जी गडकोट मोहीम असते त्या गडकोट मोहिमेमध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. आपल्यासोबत बघू शकता आपण हे सगळे गडकोट मोहिमेचे धारकरी आहेत. तर नेमका हे 5 दिवस धारकरी गडकोट मोहिमेसाठी येतात, स्वतःचं खाद्यपदार्थ जे आहेत ते स्वतःच्या पाठीवरती बॅगमध्ये भरून अशा डोंगर दऱ्यामधून प्रवास करतात. जर विचार केला तर खरंच ही मंडळी सगळी भाग्यवान मंडळी आहे की ज्या ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांचे मावळे ज्या भागामधून गेलेले आहेत, त्यांच्या पायाने ही धूळ जी आहे ती अतिशय पवित्र झालेली आहे आणि त्या मातीमध्ये बसण्याचा, दर्शन घेण्याचा आपल्याला एक लाभ भेटतो. हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण आजच्या हे जे धारकरी आहेत त्यांचं थोडक्यात आपण मनोगत बघूया की नेमका हे मोहिमेसाठी का येतात आणि याच्या पाठीमागील उद्दिष्ट काय आहे. तर दादा आपलं नाव काय? विठ्ठल बाराते भूम. हे विठ्ठल दादा आहेत, भूम वरून आलेले आहेत. किती लोक आलात तुम्ही? आमच्या बरोबर 8 जण आलेलो आहोत आम्ही आणि आमची पहिलीच मोहीम आहे. अच्छा. तर आम्हाला खूप चांगला अनुभव आलेला आहे या मोहिमेत आणि दरवर्षी आम्ही या मोहिमेत येणार आहेत. येण्याचं कारण म्हणजे आदरणीय भिडे गुरुजी यांनी जो दाखवलेला मार्ग आहे तो हा सईचा सुताचा मार्ग आहे. सईचा त्यांच्या म्हणजे श्लोकामध्येच आम्ही वाट चालू सईंच्या सुताचे असे त्यांचे जे पद्य आहेत ह्या पद्याप्रमाणेच आम्ही आज ती वाटचाल करतो आहे. गेली वर्ष झालं आम्ही शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून जनसेवा व समाजसेवा याचं जाहीर प्रकटन करत आहोत व हा मार्ग आम्हाला अतिशय आनंददायी वाटतो. आज या ठिकाणी मधुमकरनगड व रसाळगड ह्या मार्गे चालत असताना अगदी त्यावेळेस मावळ्यांना काय अनुभव आला असेल ह्याची आम्हाला अनुभूती आली व ही अनुभूती आम्हाला आयुष्यभर प्रेरणादायी ठरेल. असे ह्या दऱ्याकपऱ्यातून आल्यावर आम्हाला कुठलंच संकट अवघड वाटणार नाही हा अनुभव आम्हाला ह्या मोहिमेतून आलेला आहे व आयुष्यभर ही मोहीम आम्ही सोडणार नाही. ही आमचे हे शिव तुम्ही जे आहात त्यांच्या ह्याच्यात समोर ग्वाही देतो. जय शिवराय. जय शिवराय.